सबस्क्राइब करा संस्कार मॅथ क्लब चॅनलला विविध स्पर्धा परीक्षांच्या गणित तयारीसाठी, आणि सोबतच बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा सर्वप्रथम नवनवीन गणित व्हिडिओ पाहण्यासाठी। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वाध्याय क्रमांक 10.1 व्यंजक अंदाजीकरण या घटकावर आधारित असलेला या स्वाध्यायावर संपूर्ण चर्चा आपण करणार आहोत। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर मग या ठिकाणी घटक 10 म्हणजेच व्यंजक अंदाजीकरण या घटकावर आधारित असलेल्या स्वाध्याय 10.1 मधील संपूर्ण प्रश्नांचं स्पष्टीकरण सोप्यात सोप्या पद्धतीनं कसं काढायचं आणि लवकरात लवकर कसं काढायचं यावर आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा, कारण महत्वाचे ट्रिक सुद्धा या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्वांना बघायला मिळतील आहे मित्रांनो। चला तर पहिला प्रश्न या ठिकाणी घेऊया। 2.07 ला 149.93 ने गुणल्यावर अंदाजे गुणाकार किती येतो? बघा, सर्वप्रथम आपल्याला या संख्येला पूर्णांक रूप द्यावा लागेल, कारण अंदाजे आपल्याला गुणाकार काढावायचा आहे, आणि अंदाजे गुणाकार काढायचं असताना आपण याला पूर्णांकाचं रूप दिलं तर पूर्णांक संख्येचा विचार केला तर उजवीकडचा अंक 7 आहे, आणि 7 हा 5 पेक्षा मोठा असल्यामुळे आपण त्या 2 ला 1 ने वाढवलं तर ते मिळणार मित्रांनो 3। आणि 149 च्या या पूर्णांकाचा विचार केलं तर याच्या उजवीकडचा पहिला अंक 9 आहे, म्हणून 149 मध्ये सुद्धा आपल्याला 1 वाढवता येईल, म्हणजेच ते मिळणार 150। आणि या दोघांचा अंदाजे गुणाकार आपल्याला विचारलाय, म्हणजे 150 × 3 केलं तर 15 × 3 = 45 आणि 10 जसाच तसाच, म्हणजे याचं उत्तर मिळणार अंदाजे आपल्याला 450, पर्याय क्रमांक 4 हे त्याचे अंदाजे गुणाकार मिळणार मित्रांनो। बघा, अशा सोप्या सोप्या पद्धतीने आपण जर त्याचे स्थान माहीत असेल तर आपण नक्कीच सोप्या सोप्या पद्धतीने आपण त्यांचा अंदाज करून गुणाकार किंवा बेरीज किंवा वजाबाकी काढू शकतोय। त्यानंतर प्रश्न दुसरा बघूया। 93.045 ला 0.0015 ने भागल्यावर अंदाजे उत्तर काय येईल? आता बघा, या ठिकाणी आपल्याला 93.45 ला 0.015 ने भागावायचं आहे, म्हणजेच आपण या अपूर्णांकाला सर्वप्रथम उभ्या मांडणीत करून घेऊया पूर्णांक स्वरूपात, म्हणजे 93.45 / 0.015 या पद्धतीने आपण पूर्णांक रूप देऊया सर्वप्रथम भाजकाला, आणि दशांश पूर्णांकाचा भाग करत असताना भाजकाला पूर्णांक रूप द्यावा लागतो, आणि म्हणून आपण दशांश चिन्ह उजवीकडे 3 अंक सरकवले तर आपल्याला वर अंशामध्ये सुद्धा 3 अंक सरकावे लागणार, पण वर विचार घेतले 2 0 म्हणजे 2 अंक आहेत, म्हणून इथे 1 0 वाढवून 3 अंक करावे लागतील, म्हणजे वर मिळणार 93.450 आणि खाली मिळणार पूर्ण 15। आणि आता आपण भागाकार केलं तर 15 × 15 = 15 60 90 उरले 3, 3 वर हे 4 घेतले मित्रांनो तर मिळतील 34, आणि 15 × 30 उरले 4, पुन्हा 4 वर हे 5 घेतले तर 45, आणि 15 × 45 आणि 0 जसाच तसाच, बघा उत्तर मिळालं 6230। आणि 6230 हे अंदाजे उत्तर काढलं तर बघा, हजारामध्ये याला पूर्णांक म्हणजे पूर्ण केलं तर 1000 स्थानच्या उजवीकडचा जो अंक आहे तो 5 पेक्षा लहान आहे, म्हणून याला आपल्याला 6000 म्हणता येईल, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं दुसऱ्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर प्रश्न तिसरा बघूया की पुढील पैकी कोणत्या संख्येची अधिकतम सन्निकटता 6.02 − 1.97 शी आहे? बघा, या ठिकाणी अधिकतम सन्निकटता म्हणजे अधिकतम जवळची संख्या आपल्याला इथे काढावायची आहे, आणि याचा विचार केलं तर हे पूर्ण 6 असतील आहे, आणि याचं पूर्णांकाचा विचार केलं तर या पूर्णांकाच्या उजवीकडचा अंक हा 9 आहे, आणि 9 हा 5 पेक्षा मोठा असल्यामुळे याला आपल्याला 2 समजावा लागेल, कारण तिथं 1 मिळवून 2 होणार, आणि 6 मधून 2 गेले तर आपल्याला उत्तर मिळणार अंदाजे 4, म्हणजे पर्याय क्रमांक 2 तिसऱ्याचं उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न चौथा बघूया। 20.03 आणि 18.01 यांचा गुणाकार दशांश चिन्ह विरहित पूर्णांकात आहे। दशांश चिन्ह विरहित म्हणजेच त्या ठिकाणी दशांश चिन्हाचा उपयोग न करता पूर्णांका रूपात आपल्याला त्याचं उत्तर काढावायचं आहे, आणि म्हणून याला सर्वप्रथम आपण काय करणार आहोत तर या संख्येला अगोदर पूर्णांक रूप दिलं तर आपल्याला मिळेल 20, आणि या संख्येला पूर्णांक रूप दिलं तर आपल्याला मिळेल 18, आणि म्हणून 20 × 18 केले तर आपल्याला मिळेल 18 × 36 आणि 10
म्हणजे याचं उत्तर असणार 360. पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर असणार दशांश चिन्ह विरहित पूर्णांकात आपण त्याला पूर्ण केलं. यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक पाच. दिलेल्या संख्या निकटतम दशांशात पूर्ण करून सोपे रूप द्या. सर्वप्रथम त्या संख्या आपल्याला दशांशात पूर्ण करावायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्याला सोपे रूप द्यावायचं आहे. आणि म्हणून पहिल्या संख्येच्या दशांशांचा अंक शून्य आहे आणि त्याच्या उजवीकडचा अंक चार असल्यामुळे तो शून्य जसा तसाच राहील, म्हणजे त्याला आपल्याला फक्त एक म्हणता येईल. म्हणजे एक दशांश चिन्ह शून्य म्हणजे एक गुणिले, या ठिकाणी दशांशांचा अंकाचा विचार केलं तर इथे नऊ आहे आणि याचा उजवीकडचा अंक आपण जर लक्षात घेतलं तर पाच पेक्षा मोठा आहे, म्हणून इथे एक वाढवावा लागेल आणि एक वाढवलं तर नऊ अधिक एक दहा होणार, दहाचा शून्य तिथे येईल आणि एक इकडे पुन्हा येईल. मित्रांनो म्हणजेच इथे आपल्याला पाच दशांश चिन्ह इकडे नऊ अधिक दहा जे येणार आहे, दहाचा शून्य इथे लिहावा लागणार आहे आणि अधिक एक या बाजूला पूर्णांकात येईल, म्हणजे इथे आपल्याला उत्तर मिळेल सहा. आणि याचा गुणाकार केलं तर एक गुणिले सहा बरोबर आपल्याला मिळेल उत्तर सहा, म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे पाचव्याचं उत्तर असेल. यानंतर या स्वाध्यायातील सहावा प्रश्न, 4456 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण केल्यास होईल. बघा या ठिकाणी आता ही संख्या आपल्याला हजार स्थानात पूर्ण करावायची आहे आणि या ठिकाणी हजार स्थानचा विचार घेत अंक विचारात घेतलं तर एकक दशक शतक हजार म्हणजेच चार हा दशक हजार स्थानचा अंक आहे आणि या ठिकाणी ही संख्या पूर्ण करावायची आहे, म्हणून त्याच्या उजवीकडचा अंक आपण लक्षात घेतलं तर तो पाच पेक्षा लहान आहे, म्हणून चार जसा तसाच राहील आणि तिला आपल्याला 4000 आपल्याला म्हणता येईल. पर्याय क्रमांक दोन हे हजारात पूर्ण केलेली संख्या 4000 असणार आहे. त्यानंतर सातवा प्रश्न म्हणजे या स्वाध्यायातील सर्वात शेवटचा प्रश्न आहे, अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की 2.005 अधिक 1.001 गुणिले 2.99 ही सर्वात जवळची किंमत कोणती, म्हणजे या सर्वांची सर्वात जवळची किंमत आपल्याला या ठिकाणी काढावायची आहे आणि याला आपण पूर्णांकात रुपांतर केलं, अंदाजे रुपांतर केलं तर आपल्याला याची किंमत पहिल्या संख्येची मिळेल 2 अधिक दुसऱ्या संख्येची मिळणार 1 गुणिले आणि 2.99 म्हणजेच याच्या पूर्णांकात रुपांतर होईल 3. आणि सर्वप्रथम आपल्याला इथं बेरीज आणि गुणाकार करावायचा आहे, म्हणून आपण सर्वप्रथम गुणाकार करणार. गुणाकार केल्यानंतर 3 × 1 = 3 आणि 3 + 2 होणार 5, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 ला 5 हे उत्तर दिलेलं आहे. अशा पद्धतीने या स्वाध्यायातील सातही प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण बघितलेलं आहे आणि या स्वाध्यायातील दिलेल्या स्पष्टीकरणातून आपल्याला समाधान मिळालेलं असेल किंवा संपूर्ण स्पष्टीकरण जर समजले असतील तर तसं कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला आपल्या प्रतिक्रिया नक्कीच दर्शवाव्या, किंवा काही जर कठीण भाग आपल्याला यातनं वाटला असेल पुन्हा तो आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपण त्या पद्धतीने सुद्धा आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच येऊ द्या. मित्रांनो आपल्या समस्या नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.